शाळेसमोर अस्वच्छतेचे साम्राज्य, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका। शिंदखेडाच्या शहरातील रामेश्वर मंदिर रोड हा मुख्य रहदारीचा मार्ग असून या मार्गावरून मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी दररोज ये जा करतात। विशेषतः या रस्त्यावर दोन शाळा स्थित आहेत, परंतु महात्मा ज्योतिबा फुले शाळेच्या प्रवेशद्वार समोर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज या घाणीमुळे त्रास सहन करावा लागत आहे। अस्वच्छ वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। प्रशासन याकडे लक्ष देईल का? स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी नियमित अंतराने सफाई कामगारांची नियुक्ती करावी, जेणेकरून घाण साठण्याआधीच स्वच्छता राखली जाईल। शाळेच्या प्रवेशद्वार समोर वाढलेल्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका वाढला असताना आता नागरिक आणि पालकांकडून प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे, कारण स्वच्छतेअभावी मुलांच्या आरोग्याशी तडजोड होऊ शकते। पालक आणि स्थानिक रहिवाशांची संबंधित विभागाकडे नजर आहे। आता प्रशासनाच्या कृतीची प्रतीक्षा होत आहे।